कार्तिक काय मामा लेकीकडे राहून पोट भरलं की मी यूएसला जाणार आहे कळलं काय चाललंय तुझं माझं की तुझं आणखीन किती चुका करणार तू कार्तिक का सवयच लागली तुला चुका करायची मामा तुला ना फक्त माझ्याच चुका दिसतात स्वतःच्या चुकांकडे सोयीने दुर्लक्ष करतेस तू आमच्याशी खोटं बोलून तू दीपाकडे राहायला गेलीस हे बरोबर आहे म्हणून तू यूएसला जाण्याचा निर्णय घेतलास हे बरोबर आहे काय करू मी मामा मला आयशाशी लग्न करायचं तू होऊ देणारच आमचं लग्न अरे करणारच आहोत ना पुढल्या महिन्यात ते आम्ही करणारच आहोत पण कशावरून तू त्याच आधी दीपाला या घरात आणणार नाहीस तुझी लक्षणं तीच दिसतात मला मामा तिच्याकडे जाऊन राहतेस काय तिला बिझनेससाठी सपोर्ट काय करतेस तुझ्या मनाला येईल तसं तू वागतेस ते तुला चालतं काय माहिती कदाचित तुम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केला असेल दीपाला या घरात आणण्यासाठी काय बोलतोय कार्तिक असं काही केलेलं नाही आम्ही देर इज नो प्लॅन हे ना सगळं तुझ्या डोक्यात कोणीतरी भरवलंय आय एम शुअर कोणी काही भरवायला कशाला हवं मामा मला सरळ सरळ दिसतंय ना अरे कार्तिक किमान हे तरी कबूल कर युएसला जाण्याचा प्लॅन तुझ्या डोक्यात कोणीतरी भरवलाय इट इज नॉट युअर थॉट कोणी काही माझ्या डोक्यात भरवायला आणि मी तसं वागायला मी काही लहान मूल नाहीये मामा मलाही स्पष्ट दिसतंय ना इथे राहून माझं सुखासुखी लग्न होऊ शकणार नाही आणि म्हणून मी जातो ठीक जा आयशाला घेऊन कुठे जायचंय तिथे जा पण दीपिका माझ्या सोबत राहणार हे मी सांगून ठेवते दीपिका माझ्या बरोबर युएसला येणार हे मीही तुला सांगून ठेवतोय मामा ती माझी मुलगी आहे आणि ती तिच्या वडिलांबरोबरच राहणार तिला या घरात मी आणलंय हो पण तिचा बाप म्हणून मी हा निर्णय घेतोय मामा मला तिच्या भविष्याची काळजी आहे आम्ही कोण अरे कार्तिक तिची आपली माणसं इथे राहतात आमच्यापासून का तोडतोयस तिला मामा हे बघ तू प्लीज मला उगाच इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नकोस ती तिच्या वडिलांबरोबरच राहणार आणि हे फायनल आहे मला यात कुठलाही वाद नकोय अरे आजी आहे मी तिची माझाही हक्क आहे तिच्यावर हो का मग तिला इथे एकटीला सोडून बरी गेलीस दीपाकडे राहायला तेव्हा नाही आलं तुझ्या मनात की ती इकडे तुला खूप मिस करेल एकटी पडेल आणि समजा मी तिला इथे सोडून युएसला गेलो आणि तू दीपाकडे राहायला गेलीस तर मग काय करायचं मग दीपिकाकडे कोण लक्ष देणार आहे मामा आणि मला ती रिस्क घ्यायची नाहीये मी दीपिकाला वाऱ्यावर सोडेन असं वाटतं तुला तुझ्या बाबतीत आता मला कसलीच खात्री नाहीये मामा